दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही जयंत पाटील अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समीकरण बदलली उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण असा प्रश्न विचारला जात होता अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं त्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करत कौतुक केले यावेळी जयंत पाटील म्हणाले की विरोधी पक्षनेत्याचं महत्त्व एवढं आहे की दोन्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात मागून येणाऱ्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी भाषणाकडे जास्त लक्ष द्यायला हवं यावर लगेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आमचं लक्ष इकडेच आहे देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर आमचं दोघांचं लक्ष तुमच्याकडे आहे मात्र तुमचंच आमच्याकडे लक्ष नाही त्याला आम्ही काय करू असा उपरोधिक टोला अजित पवारांनी लगावला अजित पवारांच्या या विधानावरून जयंत पाटलांचं सभागृहातील सर्व आमदार खळखळून असू लागले तसेच मुख्यमंत्री सभागृहातील भाषण लक्ष देऊन ऐकतात मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देण्यास तयार नाहीत मुख्यमंत्र्यांनी आता ठरवलं पाहिजे की नंबर वन उपमुख्यमंत्री कोण आणि नंबर टू उपमुख्यमंत्री कोण अजितदा यावर देखील लगेच प्रत्युत्तर दिलं नंबर वन हे फडणवीस आणि नंबर टू मी यानंतर सभागृहात एकच हशा पिकला सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत